विरार पूर्वेकडील फुलपाडा येथे बहुजन विकास आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला। याप्रसंगी फुलपाडा येथील काही कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश केला। माजी नगरसेविका प्रतिभा पाटील व समाजसेवक किशोर पाटील यांच्या कार्यालयाच्या शुभारंभी प्रसंगी आमदार क्षितिज ठाकूर, उत्तुंग ठाकूर, रोहिल ठाकूर, महिला व बालकल्याण समिती माजी सभापती माया चौधरी, माजी सभापती प्रशांत राऊत, श्री प्रभाकर बंधू, सर्व माजी नगरसेवक महेश पाटील, हार्दिक राऊत, नरेंद्र पाटील, दिलीप गोवारी, राजन पोद्दार, सर्व माजी नगरसेविका प्रतिमा पाटील, अर्चना पाटील, सरिता दुबे, ममता सुमन, परिवहन सेवा समिती सदस्य कल्पक पाटील, युवा कार्यकर्ते निषाद चोरगे, झोपडपट्टी सेल कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा, श्याम यादव, मानवाधिकार संघटनेचे पालघर जिल्हा युवाध्यक्ष हितेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। खरं तर बरेच वर्षापासूनच माझी इच्छा होती की स्वतःचं असं कार्यालय असावं, परंतु काही कारणास्तव ते आम्हाला करता आलं नाही। तर आता योगायोगाने आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्ताने कार्यालय ओपन करण्याचं योजलं। हां, पक्षप्रवेश तसा प्रत्येक वेळेस कार्यक्रमात होतच असतो। जसा जसा पक्षाचा अनुभव येतो लोकांना चांगल्या कामाबद्दल, तसं लोकांची मनस्थिती बदलत असते आणि ते पक्षप्रवेश करत असतात। त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटते आणि पक्षाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते आहोत। बहुजन विकास आघाडी अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं कार्य इतकं छान आहे की त्यांच्या कार्यामध्ये दूरदर्शीपणा असतो। मग ते पाणी असेल, रस्ते असेल, काही प्रत्येक कामामध्ये त्यांचा दूरदर्शीपणा असतो आणि त्या दूरदर्शीपणामुळे ते खरंच प्रख्यात आहेत।